नाशिकची एक ओळख म्हणजे नाशिक ही उद्योग नगरी, तंत्रनगरी असंच आपण म्हणतो तिला. पण ही तंत्रनगरी कधीपासून, ही उद्योग नगरी कधीपासून, काय आहे याचा काल आज आपण बघतोच आहोत, तो आपल्या डोळ्या देखत आहे. आणि इथून पुढे याचा प्रवास कसा होणार आहे हे जाणून घेणार आहोत आपण नाशिक काल, आज आणि उद्या या शृंखलेत. निमित्त आहे देशदूतचा 52वा वर्धापन दिन. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत सुधीर मुतालिक. हे असं एक नाव की जे खूप फेमस झालं आहे उद्योग क्षेत्रामध्ये, ते त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे, त्यांच्या धडाडीमुळे आणि त्यांच्या ऊर्जेमुळे. CII महाराष्ट्र स्टेट काउन्सिलचे ते चेअरमन, अनेक संस्थांमध्ये ज्यांनी विविध पदं भूषवली आहेत, आणि पॉझिटिव्ह मीटरिंगचे ते संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक. सेल्फ मेड मॅन म्हणून ज्यांची सर्वत्र ओळख होते असे सुधीर मुतालिक यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक आयाम, मग ते कलाक्षेत्र असो, उद्योग तर आहेच आहे, वाचन, लेखन, नाशिकचा विकास आणि एकंदरीतच सगळी संस्कृती, यावर त्यांचं असलेलं भाष्य आणि विचार हे वेगवेगळ्या व्यासपीठांवरनं आपण ऐकत असतो. सुधीर मुतालिकांची मुलाखत घेत आहेत उद्योग जगतातील तरुण पिढी. ललित बोब हे नावसुद्धा सध्या नाशिकच्या पटलावर एक ठसा उमटवणारं. KR बोब अँड सन्सचे संचालक, WRS एनर्जी सोल्युशन्सचे सुद्धा ते संचालक, IMA या इंडस्ट्रीयल बॉडीचे ते सरचिटणीस, विविध पदं भूषवताना नाशिकच्या विकासाचा उद्या ही तरुण पिढी गाजवणार आहे, त्याच्यातलं हे नाव म्हणजे ललित बोब. ललित बोब बातचीत करतायत सुधीर मुतालिक यांच्याशी. जाणून घेऊयात नाशिकच्या उद्योग जगताचा काल, आज आणि उद्या. नमस्कार, मी ललित बोब. देशदूत नाशिक काल, आज आणि उद्या या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याबरोबर आज सुधीर मुतालिक साहेब आहेत. ते नाव, एक मोठं नाव आज नाशिक इंडस्ट्रीमध्ये आहे आणि तो आज स्टेट लेवलवर गेलेला आहे. त्यांचं आज ते चेअरमॅन CII महाराष्ट्र स्टेट काउन्सिलचे आहे आणि आज आपल्याबरोबर इथे या शृंखलेत नाशिक औद्योगिक विकासात कसं चाललं आहे पुढे या समज आपल्याला सांगणार. सर, यू मो व्हेरी व्हेरी वेलकम टुडे फॉर दिस टॉक शो. धन्यवाद. धन्यवाद ललित, देशदूतचे पण धन्यवाद. येस सर. सर, आपण आता सगळं सगळ्यांना म्हणजे माहितीच आहे, तरी मी सांगू इच्छितो की सरांनी शून्यातून जग निर्माण केलेलं आहे. ही हॅज म्हणजे आपलं पूर्ण करिअर जे सुरुवात केली आहे त्यांनी स्वतःने होऊन केलेलं आहे आणि त्यांनी बघितली इंडस्ट्री, नाशिक इंडस्ट्री कुठून सुरुवात झाली आणि कुठपर्यंत आज आपण पोहोचलो आहे. तर सर, हे जे पास्ट जे होता, आपला जो काल, जो नाशिक वसाहत, उद्योग वसाहत होती, ती कशी होती आणि किती टफ होतं तुमच्यासाठी हे? धन्यवाद. सगळ्यात सुरुवातीला मी असं सांगेन की टफ होतं का, तर याचं उत्तर अजिबात नाही असं आहे. म्हणजे सुरुवातीलाच मी क्लिअर हे सगळं करून टाकतो. याचं कारण असं की नाशिक म्हणजे तू मला प्रश्न विचारतोय त्यामुळे मी माझ्यापासून उदाहरण द्यायला हरकत नाही. मी नाशिकचा नाही आहे. त्यानंतर मी खूप अगदी निपाणीचा वगैरे आहे. तिथून मी नाशिकमध्ये कसा आलो असं मला बरेचजण लोक विचारतात. त्याच्यामागं रिसर्च आहे. त्याच्यामागे म्हणजे मी ऑब्व्हियसली सगळे इंजिनियर झाल्यानंतर पुण्याला वगैरे जातात, महाराष्ट्रातले तरी किमान. तर मी पण पुण्याला गेलो काही दिवसांसाठी, बट देन आय वॉन्टेड टू फाईंड माय स्पेस, यु नो, माझी जागा मला शोधायची होती. त्यामुळे मी औरंगाबादला गेलो, सुरतला गेलो, नगरला गेलो, बडोद्यामध्ये पण गेलो, नाशिकला आलो. आणि या सगळ्यांमध्ये रिसर्च करून मी नाशिक निवडलं. अरे वा. हां, नाशिक त्यावेळेला आणि आत्तासुद्धा हे ॲक्सेसिबल आहे, सुंदर आहे. इथे बाहेरून येणारा माणूस हा अतिशय व्यवस्थित मर्ज होतो.
हे ह्या नाशिकमधल्या माणसांची पण महती आहे, माणसांचं मोठेपण आहे, सामावून घेतात इथे. मी अगदी ऑफिशियल म्हणजे आता हे पेपरमध्ये वगैरे येईल हे मला माहिती आहे, पण ग्रामीण भागातनं किंवा माझ्यासारखा कानडी बोलणारे वगैरे लोक पुण्यात गेल्यानंतर पुणे अंगावरती येतं, मुंबई अंगावरती येतं. तर त्यामुळे ज्याला सुरुवातीला स्वतःचं काही सुरुवात करायची आहे त्याला बेसिक तिथे वावरण्याचंच दडपण असतं. बरोबर. ओके, तसं नाशिकमध्ये नव्हतं. ही माझ्या दृष्टीने अतिशय एक महत्त्वाची बाब होती. त्या दरम्यानचं नाशिक कसं होतं, सातपूर बहरलं होतं थँक्स टू निमासारखी संस्था, कारण बाबूशेठ राठी दादासाहेब पोतनीस किंवा बाबूशेठ सारडा अशा लोकांनी अतिशय मेहनत करून सातपूरमध्ये ती उद्योग वसवली. 1990 तो कालावधी म्हणजे साधारणपणे 65, 66, 67 या कालावधीमध्ये सातपूर भरायला सुरू झालं. त्यानंतर 25-30 वर्षांचा तो कालावधी. बरोबर. सातपूर फुल पूर्णपणे पॅक होतं. अंबडमध्ये 40 रुपये पर स्क्वेअर मीटर, आता आज अंबडचे रेट्स 20,000, 25,000 वगैरे असे असतात. ऑफिशियली कदाचित 4 ऑक्शनच होतं हल्ली, पण अंबडचे म्हणजे त्या दरम्यान ग्रामीण भागातून येणाऱ्या आजूबाजूच्या सगळ्या उद्योगांना, सगळ्या युवकांना, ज्यांनी स्वप्न बघितलंय स्वतःचं उद्योग सुरू करण्याचं, त्यांना उद्योग सुरू करण्याची मुभा नाशिकमध्ये होती. हे सगळ्यात महत्त्वाचं मोठेपण नाशिकचं होतं. अर्थात त्यामुळे माझ्यासारखे बऱ्याच जणांनी इथे आरामात शून्यातून, तू जे म्हणलास ना, शून्यातून काहीही नसताना व्यवसाय सुरू केले. अँड आय शूड आय एम थँकफुल टू ऑल्सो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे मला खरंच आहे, म्हणजे मी मला वाटतं की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या काही स्कीम्स, उदाहरणार्थ अगदी डिफरल स्कीम होती, म्हणजे सेल्स टॅक्स गोळा करा आणि देऊ नका 10 वर्ष, तुम्ही तो वापरा. अरे केवढं प्रचंड तुम्हाला कॅपिटल मिळतं. तर त्यामुळे त्यातून अख्खे माझ्या फॅक्टरीत झाल्या खिशात पैसे नसताना. 900 स्क्वेअर मीटरचा प्लॉट तरी त्यावेळेला 80 रुपये स्क्वेअर मीटरने मिळत होता 99 साली, तो झाला. तू जर मला विचारलं तर नाशिकमध्ये काय होतं याच्या आधी, तर नाशिकने बऱ्याच युवकांना इथे सामावून घेतलं, धंदे सुरुवात करता आले. मी एक दोन फक्त आकडेवार देतो आणि थांबतो. वी विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. 2005 ते 2010, खूपच पुढे तरी, या कालावधीमध्ये नाशिकमध्ये जवळजवळ 4,500 उद्योग, छोटे उद्योग इथे वसले. 400 कोटी रुपयांची ह्या छोट्या उद्योगांनी इन्व्हेस्टमेंट केली 5 वर्षामध्ये आणि 25,000 नोकऱ्या निर्माण केल्या. 2010 ते 2020 या दरम्यान 8,000 छोटे उद्योग नाशिकमध्ये तयार झाले, 1,000 कोटीची गुंतवणूक झाली आणि 50,000 जॉब्स निर्माण झाले. नाशिकनी हे करून दाखवलं. सारांश करतो, टू कन्क्लूड दिस पॉइंट, नाशिकचा विकास झाला नाही असं लोकांना ज्या म्हणतात ना, त्यांना मला हे उत्तर द्यायचं आहे की आपल्या इथे 75,000 नवीन नोकऱ्या गेल्या 15 वर्षामध्ये निर्माण झालेल्या आहेत. अँड दॅट इज अ बिग डील. येस येस. म्हणजे थोडक्यात हे म्हणणं चुकीचं नाही की नाशिकचे लोक, संस्कृती आणि इकडचा पूर्ण जो ॲटमॉस्फिअर होता, ते नवीन उद्योजक किंवा एंटरप्राइजिंग जो आहे, ज्याला बिझनेस सुरू करायचा आहे, ते करण्यासाठी खूप मदतीचा ठरतो नेहमी. पोषक वातावरण. व्हेरी पोषक वातावरण. येस. मग आता आपण जेव्हा हे सगळं, म्हणजे तुम्ही जे आता सांगितलं ही हिस्ट्री होती, हे सगळं म्हणजे हिस्ट्रीमध्ये झालं, पास्टमध्ये असं झालं. आणि ऑब्व्हियसली आपण बघतोय की आधी नाशिक वॉज नोन फक्त आपण शेतकरी किंवा शेतीसाठी किंवा आपले मंदिर त्र्यंबकेश्वर शिर्डी याच्यासाठी आपण फेमस होतो. आता हळूहळू आपण ते तिथून निघून इंडस्ट्रियलायझेशनकडे गेलो आणि मग हळूहळू तिथून वाईन कॅपिटल आणि मग वेगळे वेगळे सेक्टर्स आणि त्याच्यामध्ये आपण आपलं नाशिकचं हे स्टेप फॉरवर्ड झालं. पण तरीही लोकांना, म्हणजे जर आपण आजची गोष्ट करू, वी बोथ आर इन द इंडस्ट्री आणि आपण बघतोय काय आहे,
एक स्टॅग्नन्सी सारखं वाटतंय का तुम्हाला? ह्याचं उत्तर मी आधी तुझ्या प्रश्नाचं दोन भागामध्ये देतो. एक तर नाशिकची ओळख या विषयामध्ये नाशिककर बऱ्याचदा गफलत करतो. नाशिकची ओळख ते काय म्हणतात, टिपिकल एक विधान आहे, मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे वगैरे, राईट बॉस वो ऐसा मत बोलो. नाशिकचा अगदी इसवी सन पूर्व इतिहास काढून जरी बघितला, इसवी सन पूर्व 150 साली नाशिक ही उस्मानाबाद ते भरूच या रस्त्यावरची, या महाभागावर इसवी सन पूर्व 150 सगळ्यात मोठी देशातली बाजारपेठ होती. इसवी सन 1 मध्ये ज्या नहापन्हानी इथे पांडवलेणी खोदली, त्याचा जावई आणि तो हे रोमला इथून गारगोट्या तांब्याची भांडी, तांब्या पितळ्याची भांडी आणि इथे बनलेलं कापड एक्सपोर्ट करायचे भरूचच्या बंदरातून. मी थोडा पुढे येतो, मध्ये खूप आहे. 14व्या शतकामध्ये नाशिक सिल्कनी मेसोपोटेमियामध्ये म्हणजे इराक वगैरे भागामध्ये खूप धुमाकूळ घातला होता. इट वॉज अ फेमस सिल्क दॅट वॉज बिंग मॅन्युफॅक्चर्ड इन नाशिक. मी खूप पुढे येतो, 1905 साली सिन्नरमधल्या अप्पासाहेब वाजे त्यांनी बीडीचा उद्योग इथे सुरू केला. 1900 बीडी उद्योगाला तर म्हणजे आपण आता इथे ह्या प्रिमायसेसमध्ये बसलो आहे देशदूतच्या, सो यू कॅन इमॅजिन वा बीडी उद्योगाने इथलं पूर्णपणे अर्थ इथला सांभाळलेला आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की इंडस्ट्रियलायझेशन आधीपासून होता. 1936 साली इथे नाशिकमध्ये सौंदणकर आणि वामनराव, गोपाळराव सौंदणकर आणि वामनराव जोशी जोशी ह्या दोन लोकांनी प्रायव्हेट विमा कंपनी चालू केली. भारतातली पहिली सह्याद्री विमा कंपनी, पहिली विमा कंपनी होती. टुडे नाशिक बी इज बिंग कन्सिडर्ड ॲज अ फार्मास्युटिकल हब, मे बी पोटेन्शियल, बट याच दोघांनी 1948 साली इथे दी सेवा फार्मा लिमिटेड नावाची फार्मास्युटिकल कंपनी सुरू केली होती. 1950 साली प्रकाश वामन टकले यांनी टकले बँक इथे स्थापन केली होती. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, नाशिक हे उद्योगांचं शहर आहे. मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे नाही झाला प्रवास नाशिकचा. नाशिकच्या रक्तामध्ये कारागिरी आहे विच वी शुड नॉट फरगेट. ओके, म्हणजे खूप मोठी गोष्ट आज तुम्ही स्पष्टीकरण दिलं, कारण हे खूप लोकांना माहीत नाही आहे, स्पेशली यंगस्टर्सला तर बिलकुल हे हिस्ट्री माहीत नाही आहे. सी, आशिया खंडातला सगळ्यात मोठा नोटा छापायचा कारखाना आपल्याकडे निर्माण झाला 60-70च्या दशकामध्ये. सगळ्यात मोठा आशिया खंडातला विमान बनवण्याचा कारखाना इथे तयार झाला. बॉस, अशा खूप गोष्टी सांगता येतील. स्टॅग्नन्सी आली असं नाही मला वाटत, असं अजिबात मानण्याचं काही कारण नाही. नाशिकमध्ये ऊर्जा आहे, पण काय झालं आहे की मूळ नाशिककर जे आहेत ना, जे ज्यांचा जन्म इथे झाला, किंवा नाशिककर म्हणजे पंचवटी किंवा तपोवन किंवा काय दशक पंचक नाशिक रोड ह्या भागातल्या लोकांनी, या भागातल्या मुलांनी इथे खूप कमी प्रमाणावरती व्यवसाय सुरू केले आहेत उद्योग क्षेत्रा उद्योग नगरीमध्ये. ही माझी तक्रार आहे. स्टेग्नन्सी जर तू जर असं म्हणलंस तर इथे ज्यांनी ज्यांनी उद्योग सुरू केले ना, त्यातले बहुतांशी बाहेरून आलेले उद्योजक आहेत. असं का असावं मला कळत नाही. राईट, नाशिकच्या मूळ नाशिकच्या मुलांनी नाशिकमध्ये राहून आजसुद्धा आजच्या पालकांनीसुद्धा नाशिकच्या मुलांना, ज्यांची मुलं इंजिनियर झालेत किंवा आणखी काही झालेलं आहे, त्यांना बाहेर न पाठवता नाशिकमध्ये राहायला उद्युक्त केलं पाहिजे, नाशिकमध्ये राहायला प्रवृत्त केलं पाहिजे आणि नाशिकमध्ये उद्योग करायला सांगितलं पाहिजे. नाशिकमध्ये जर समजा आळस असेल किंवा तू जे म्हणलास की जरा स्टॅग्नंट झालं असं वाटतं, तर फक्त त्या अर्थाने झालेलं आहे. ओके, की तुमचा इतिहास बघा ना, नाशिकमध्ये कारागिरी असं मी म्हणतो, तर पण नाशिकमधला युवक इथे का मोठ्या प्रमाणावरती रुजत नाही आहे? तो रुजला पाहिजे. 1 नंबर 2, नाशिकमध्ये काय झालं की नाशिकमधली इंडस्ट्री, ऑटोमोबाईल सेक्टर आणि स्विचगेअर इंडस्ट्री अशी आपली आयडेंटिटी आहे ॲज फार एज इंडस्ट्रीज आर कन्सर्न. आय एम नॉट टॉकिंग अबाउट फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज नाउ, वी विल कीप इट असाइड. वॉट हॅज बीन हॅपनिंग सो फार, महिंद्रा आहे, बॉश आहे, क्रॉम्प्टन आहे, ABBAC म्हणजे दिग्गज लोक आले आणि त्यांना अँसिलरी युनिट्स पाहिजे होते. त्यामुळे नाशिकचे जे काही छोटे उद्योग आत्ता आहेत 10-12-15 रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड 1000 उद्योग जे आहेत, त्यांना आयतं मार्केट इथं मिळालं. माझी त्यांना विनंती अशी आहे की तुम्ही नाशिक बाहेर पडा. आत्ता तर
इतकी प्रचंड संधि उपलब्ध आहे टू एक्सपोर्ट वॉट एवर यू डू. मे बी यू आर मेकिंग हिंजेस, मे बी यू आर मेकिंग नेल्स, वॉट एवर यू आर मेकिंग, प्रचंड स्कोप आहे. तुम्ही बडोद्याला गेलं पाहिजे, तामिळनाडूमध्ये गेलं पाहिजे, इकडे तिकडे गेलं पाहिजेच, पण एक कंट्री कुठली तरी शोधा, छोटीशी असेल. ओके, सी फॉर एक्झाम्पल केनिया डझंट इवन मॅन्युफॅक्चर पिन्स ऑन देअर ओन. ओके, टाचण्या पण ते बनवत नाहीत. खूप स्कोप आहे, तिकडे बघितलं पाहिजे. अशा अर्थानं तू म्हणतोस ना, तर निरुत्साह आहे, स्टेग्नन्सी आहे. नाशिकच्या बाहेर पडलं पाहिजे फॉर मार्केट. मॅन्युफॅक्चरिंग इथे करा, मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी इथे खूप छान वातावरण आहे. पण अशा अर्थाने जर तू मला म्हणलंस तर यस, निरुत्साह आहे. थोडंसं हे पण सांगता येईल का याच्यात, की पॉलिटिकल विल किंवा एक थोडंसं पुश किंवा नेगेटिव्हिटी जी मध्यंतरी झाली होती बिकॉज ऑफ युनियन्स किंवा असं काही लेबर प्रॉब्लेम, ते नेगेटिव्हिटी कुठे गेली का या स्टॅग्नन्सीमध्ये हे करण्यासाठी? जेव्हा आता लाईक आय वॉन्टेड टू आस्क यू की तुम्ही सी आय वर आहात, तर वेन यू मूव्ह टू सी आय हाऊ, किती डिफिकल्ट होतं हे, किती डिफिकल्ट होतं की नाशिकचा रिप्रेझेंटेशन इन सी आय ॲट स्टेट लेवल, महाराष्ट्र स्टेट लेवलवर किती डिफिकल्ट होतं हे तुमच्यासाठी? आणि तिथे तुम्हाला हे ऐकण्यात आलं का की नाशिक दिस इज द प्रॉब्लेम, हे आहे ते आहे म्हणून आम्ही एक्सपॅन्शन करू शकत नाही किंवा हा त्रास आहे, असं तुम्हाला काय ऐकण्यात आलं का? पहिल्यांदा शेवटच्या भागाकडे मी येतो तुझ्या. तू मला म्हणलास की नाशिकचा कोणी उद्योजक सी आय सारख्या प्लॅटफॉर्मवरती वरती जाणं, हे खरं आहे की 125 वर्षाच्या सी आयच्या इतिहासामध्ये नाशिकला ही संधी पहिल्यांदा मिळाली आहे. आता त्याचा ब्रॅकेटमधलं तुला जे म्हणायचं होतं ते मी ओपनली म्हणतो की मी ग्रेट आहे. नाही सर, वी आर व्हेरी प्राऊड अँड वी नाशिककर इज प्राऊड, नाशिक इज प्राऊड, इंडस्ट्री इज प्राऊड की आपला रिप्रेझेंटेशन, आपला माणूस आपल्या इंडस्ट्रीमधून तिथे आहे. सो वी ऑल आर व्हेरी व्हेरी हॅपी अँड प्राऊड अबाउट दॅट. पण ही जर्नी किती डिफिकल्ट होती, किती इझी होती, ऑर देवर वेलकमिंग, देवर अकॉमोडेटिंग काय, म्हणजे मला ते एक थोडंसं समजून घ्यायचं होतं. मी ह्याच्याकडे येतो, बट मोर दॅन धिस. ओके, आय मीन आय विल, म्हणजे मला माझ्याविषयी बोलायला तर आवडेलच, त्यात काही वादच नाही, पण महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये राहू नये असं मला वाटतं. तू जे म्हणलंस की राजकीय इच्छाशक्ती हा इश्यू इथे आहे का आणि त्यामुळे नाशिकची पिछेहाट होते का किंवा एनर्जी आहे का, तर मला असं वाटतं मला इथल्या सगळ्या फॅटर्निटी, म्हणजे सगळे जे काही वर्ग आहेत, बिल्डर्स असतील किंवा चार्टर्ड अकाउंटंट्स वकील असतील वगैरे वगैरे, यांना सांगायचं आहे की राजकीय इच्छाशक्ती असा प्रकार नसतो. आपण त्या गैरसमजांमध्ये वाढलेले आहोत, राजकारण्यावरती काहीही अवलंबून नसतं. आपण एक प्रजासत्ताक राष्ट्र आहोत, याचा अर्थ प्रजेची सत्ता आहे, मी राजा आहे, मी प्रजा आहे. ओके, ते सगळे लोकसेवक असतात, मला त्यातल्या कुणाचाही अनादर करायचा नाही. ते आपले प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, आय रिस्पेक्ट देम ऑल. पण लक्षात हे ठेवलं पाहिजे की त्या त्या गावातल्या कम्युनिटीनी एकत्रित येऊन तुम्हाला जे पाहिजे हे सातत्यानं त्यांच्याकडे मांडलं पाहिजे. त्यामुळं राजकीय, उदाहरणार्थ एक आमदार 5 वर्ष असतो, तो पुढची 5 वर्ष असेलच असं नाही. बरोबर, तुम्ही तर कंटिन्युअसली असणार. बरं, दुसरं असं आहे की डेमोक्रॅटिक पॅटर्नमध्ये एखादा विषय 5 वर्षामध्ये सुटेल असं नाही. कोकण रेल्वेचा इतिहास जर बघितला तर कोकण रेल्वे व्हावी यासाठी दशकानुदशकं लोकांनी मेहनत घेतलेली आहे कोकणातल्या बेसिकली. ओके, सातत्यानं ते करावं लागतं. त्यामुळं राजकीय इच्छाशक्ती हे आपल्या कमकुवतपणाचं बहाणेबाजीचं प्रतीक आहे. गावोगावी आपल्याला ते ऐकायला मिळतं. त्यातनं भारतीय समाजाने विशेषतः बाहेर पडलं पाहिजे. प्रजासत्ताक राष्ट्र आहे, जे काही करायचं ते आपण करू शकतो, बट इन कोलॅबोरेशन विथ द लीडर्स, लोकल लीडर्स किंवा लीडर्स ॲट द स्टेट. तर त्यामुळे आपल्या इथे किती लोक एकत्र झाले होतात, ज्या वेळेला आय आय एम होणार, भारतामध्ये ॲडिशनल आय आय एम होणार असं शिक्षण मंत्र्यांनी डिक्लेअर केलं सेंटरमध्ये, त्यावेळेला
औरंगाबाद मधल्या उद्योजकांनी ताबडतोब दुसऱ्या दिवशी एकत्रित येऊन सेंट्रल गव्हर्नमेंट मधल्या सगळ्या लोकांना पत्र लिहिलं होतं, मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, आणि दुसऱ्या दिवसापासून विदिन 24 आवर्स औरंगाबादमधल्या उद्योजकांनी त्याचा पाठपुरावा सुरू केला होता. आय एम हा प्रकार नाशिकच्या उद्योजकांच्या किंवा नाशिककरांच्या खिसगणतीत पण नव्हता, आपण प्रयत्नच नाही केले. राईट, त्याच्यात राजकीय इच्छाशक्ती काय करणार आहे? सी, गाव हे लोकांनी वसवायचं असतं, त्यामुळं राजकीय इच्छाशक्ती किंवा राजकीय आमच्याकडे पॉलिटिकल लीडर नाही किंवा असल्या अशा बहाणेबाजीमध्ये पडू नका. नंबर एक. नंबर दोन, आय एम कमिंग टू युअर लास्ट स्टेटमेंट अबाउट CII, बट इन बिटवीन फ्रॉम दिस पॉइंट व्हाईल गोईंग टू दॅट पॉइंट, सरकार दरबारी अनफॉर्च्युनेटली ओके नाशिककर, म्हणजे मला दुसरा शब्द सापडत नाही म्हणून मी थोडा तिखट शब्द वापरतोय, देअर शुड बी अ सॉफ्ट वर्ड, आळशी आहेत अशा प्रकारचं वातावरण नक्की आहे. सरकार दरबारी आहे आणि ते खरं पण आहे. वास्तव मला जर तू विचारलं तर ते एका अर्थाने खरं आहे. आपण आमच्या आमच्यात भांडत बसलेलो आहे, आपल्या आपल्यात आपण भांडत बसलेलो आहे. वी शूड कम टुगेदर फॉर नाशिक अँड वर्क इन व्हेरियस एरियाज लाईक टुरिझम, त्यानंतर मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर उद्योग, शिक्षण, या विषयामधले नाशिककरांनी एकत्रित येऊन टास्क फोर्स तयार केलेत का? औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये ते आहे. राईट, ओके, सो दॅट वी नीड टू डेफिनेटली डू. नाऊ आय विल कम टू द थर्ड अँड लास्ट स्टेप ऑफ युअर क्वेश्चन. मला वैयक्तिक लेव्हलला हे व्हावंसं वाटतं, ओके, त्यामुळं मी प्लॅटफॉर्म शोधला 12-13 वर्षांपूर्वी की CII इज द राईट प्लॅटफॉर्म, कारण CII इज अ व्हेरी पॉवरफुल ऑर्गनायझेशन डुईंग लायझनिंग विथ द लोकल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट अँड द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑल्सो पॉलिसी मेकिंगमध्ये. मला डायरेक्ट पॉलिसी ॲडव्होकेसीमध्ये शिरायचं होतं. वाव, त्यामुळे मी 12-13 वर्षापूर्वीपासून CII सुरुवातीला फॉलो केलं, त्यानंतर खूप इन्व्हॉल्व झालो आणि असं होत गेलं असेल की काय नेतृत्व कौशल्य किंवा इन्व्हॉल्वमेंट बघून मग बरं ते सगळे दिग्गज लोक आहेत, जसं भारत फोर्ज, टाटाच्या सगळ्याच कंपनीज किंवा सगळे OEMs मोठे, सगळं ऑल बिग शॉट फोर्ब्स वगैरे, या सगळ्या लोकां म्हणजे CII म्हणजे असं वाटतं की इट इज बिग डॅडीज क्लब, इट इज बिग ब्रदर्स क्लब, बट दे ऑल थॉट, आय मीन दे थॉट दॅट ओके आय कॅन ऑल्सो वर्क फॉर इंडस्ट्रीज ऑन दिस प्लॅटफॉर्म, सो दे प्रमोटेड मी अँड द नाऊ वॉट एव्हर आय एम देअर. पण मी स्वतःहून काय फार मेहनत घेतली असं नाही. मला एक दिन मैं CII का चेयरमैन बनूंगा असं मला शेवटच्या क्षणापर्यंत काही वाटलं नव्हतं आणि मला ते करायचंही नव्हतं. आय सिन्सिअरली वॉन्टेड टू वर्क फॉर इंडस्ट्रीज, चेयरमैन संपल्यानंतर सुद्धा मी ते करणारच आहे. ॲब्सोल्युटली, आय मीन देर आर मेनी थिंग्स विच वी आर डुईंग ऑन CII प्लॅटफॉर्म, सो आय विल कीप कंटिन्यू डुईंग दॅट अँड आय कॅन सी दॅट इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन आम्ही दिलेल्या सजेशन्सचं CII-च्या प्लॅटफॉर्मवरती होत आहे, सो आय विल कंटिन्यू टू डू दॅट. लवली, आय मीन डेफिनेटली तुमचं हार्डवर्क, डेडिकेशन, वॉट काइंड ऑफ एफर्ट्स तुम्ही घेतलेले आहे अँड दॅट इज ऑब्विसली बीन रेकग्नाइज्ड. आणि तो आज आपण बघतोय की यू आर अ चेअरपर्सन टू CII महाराष्ट्र अँड डेफिनेटली. तर सर आता आय हॅव वन मोर, म्हणजे एक प्रश्न असा, आता नाव दॅट तुम्ही CII-वर आहात, तुम्हाला नाशिकचा इंडस्ट्री म्हणा किंवा नाशिक एज अ सिटीचा काय फ्युचर यू डू यू फोरकास्ट किंवा यू परसीव ऑर यू व्ह्यू फ्रॉम युअर, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय व्हॉट विल बी उद्याचा नाशिक काय असणार आहे? उद्योगाच्या संदर्भामध्ये, उद्योगाच्या रेफरन्समध्ये, कारण उद्याचं नाशिक कसं असणार आहे असं बोलताना नाशिकची मग सगळी अंग येतील, म्हणजे नाशिकचं शिक्षण, नाशिकमध्ये मनुष्यबळ निर्मिती, नाशिकचं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे वगैरे. मला असं वाटतं की पाणी, वैद्यकीय व्यवस्था, रस्ते, शिक्षण या बाबतीमध्ये तर नाशिक इज ग्रोईंग नॅचरली सो फार आणि नाशिक विल कीप ग्रोईंग, मला त्याच्यामध्ये कुठे अडचण वाटत नाही. सांस्कृतिक कल्चरल साईड ऑफ नाशिक ही प्रचंड वीक आहे, कारण आपल्याकडे विवा शिरवाडकर, वसंत कानेटकर किंवा दादासाहेब फाळके अशी खरं तर खूप मोठी परंपरा होती, ती आता खंडित झालेली आहे. सांस्कृतिक क्षेत्राने नक्की विचार केला पाहिजे, त्यांनी त्यांचं सीमावलोकन केलं पाहिजे, अर्थात नाशिककर म्हणून तू मी पण केलं पाहिजे, पण त्या भागात मी फारसा पडत नाही. ॲज फार एज इंडस्ट्रीज आर कन्सर्न्ड, माझं असं म्हणणं आहे की नाशिकची
नाशिकचं जे वाटचाल आहे ना ती दृष्ट लागावी अशी आहे. बिकॉज नाशिक इज नॉट ग्रोईंग एक्सपोनेन्शियली. नाशिकनी एक्सपोनेन्शियल म्हणजे त्याला काय म्हणतात इनऑर्गॅनिक ग्रोथ. मी तेच विचारणार, इज इट यू थिंक इट्स अ ऑर्गॅनिक ग्रोथ वी आर गोईंग थ्रू? ॲब्सोल्युटली, व्हेरी नाईस. ऑर्गॅनिक ग्रोथ आणि अशा अर्थाने नाशिकची दृष्ट काढली पाहिजे. याचं कारण की मी एका दिवसापर्यंत बेंगलोरमध्ये गेलो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गेलो. बेंगलोर माझ्या असं अंगावरती येत होतं, प्लास्टिक, त्यानंतर खचाखच गर्दी, त्यानंतर प्रचंड ट्रॅफिक, किंवा गुरगाव किंवा पुणेसुद्धा टू अ सर्टन एक्सटेंट, किंवा हैदराबाद. मग या शहरांमध्ये गेल्यानंतर ह्या सगळ्या ट्रॅफिकचा, तिथल्या गर्दीचा, प्लास्टिकचा, कचऱ्याचा स्फोट होईल असं वाटतं. ॲक्च्युली भीतीदायक आहे ते. म्हणजे संध्याकाळी 7:30 माझे आईबाबा जर समजा रस्त्यावरती फिरायला गेले तर 8:30 मला प्रचंड टेन्शन की पता नाही इनका क्या होगा, असं होता कामा नाही. ही स्थिती आज नाशिकची सुदैवानं आहे, ती मेंटेन केली पाहिजे. बरेच लोक उदाहरण देतात, नाशिक रोडून अमुक ठिकाणी 45 मिनिटामध्ये जातो किंवा 15 मिनिटात गाव संपतं. हे नाशिकमध्ये अजूनही पॉसिबल आहे, ते पॉसिबल होत राहावं असं मला वाटतं. आणि एकूण नाशिकचा स्वभाव बघता ते होईल असं मला वाटतं. नाशिक विल कीप ग्रोईंग ऑर्गॅनिकली. 3 गोष्टींची तरी पण आवश्यकता आहे. एक तर मी मगाशी म्हणालो तसं, नाशिकच्या यंग आईबाबांनी नाशिकमध्ये आपलं पोर राहिलं पाहिजे याच्यासाठी खास प्रयत्न केले पाहिजेत. कारण जो एकूण देशाचा प्रॉब्लेम काही वर्षांपूर्वी होता, ज्याला आपण ब्रेन ड्रेन वगैरे म्हणतो ना, ब्रेन ड्रेन, इथलं चांगले जे काही नॉलेज वगैरे होतं ते सगळं बाहेर गेलं. मग भलेही गुगलचा कोणी इन्चार्ज झाला, मायक्रोसॉफ्टचा झाला वगैरे वगैरे, तसं नाशिकच्या बाबतीमध्ये सुद्धा काही अंशी झालेलं आहे. उत्तम छोटे उद्योग इथे इथल्या पोरांनी सुरू केले पाहिजेत. सुदैवानं नाशिकला शेती हा एक अतिशय चांगला जोडलेला क्षेत्र आहे. तर शेतीला पूरक उद्योग, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री वगैरे अशा गोष्टींची भरभराट इथे व्हायला पाहिजे. ती ग्रामीण भागातनं इथे आलेली पोरच करू शकतात, त्यांनी ते केलं पाहिजे. तिसरा मुद्दा असा आहे की IT किंवा ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आपण जे करायचं ते केलं, पण नाशिक एक विसरतोय की नाशिक कॅन बिकम नॉट ओनली इंडियाज, नाशिक कॅन बिकम वर्ल्ड्स फार्मास्युटिकल फॅक्टरी. ओ, वर्ल्ड्स फार्मास्युटिकल फॅक्टरी. आणि त्यामुळेच कदाचित आता रिलायन्सचा लाईफ सायन्सेसचा 3000 करोडचा प्रोजेक्ट दिंडोरीमध्ये येतोय. महाराष्ट्र शासनाने नाशिकला फार्मास्युटिकल आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री यासाठी फोकस करायचं ठरवलेलं आहे. बिकॉज CII हॅज फॉर्म्ड अ टास्क फोर्स विथ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फॉर इज अ डुईंग बिझनेस अँड ऑल्सो अट्रॅक्टिंग इन्व्हेस्टमेंट टू महाराष्ट्र. तर नाशिकमध्ये वेदर ड्राय आहे पण खूप ड्राय नाही आहे आणि ह्युमिड नाही आहे. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, थँक्स टू ग्लॅक्सो, ग्लेनमार्क, ब्लू क्रॉस लाईक कंपनीज, आपल्याकडे मनुष्यबळ जे फार्म अँड ऑल्सो देर आर गुड फार्मास्युटिकल इन्स्टिट्यूट्स हिअर, माइलन अँड ऑल इन्स्टिट्यूट्स हिअर. मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे, गुणवत्ता फार्मास्युटिकल्सची आपल्याला समजू शकते. फॉरगेट अबाउट IT अँड ऑल, वी नीड टू फोकस अँड सी दॅट नाशिक बिकम्स वर्ल्ड फॅक्टरी फॉर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज. अँड आय कॅन सी, मला असं वाटतं की याची महती नाशिक सोडून बाकीच्या लोकांना कळालेली आहे, त्यामुळे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज इथे होतील. पण नाशिककरांनी त्यासाठी खास प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. नाही, डेफिनेटली आय थिंक आज हा जो तुम्ही एक पॉईंट घेतला आहे की द वर्ल्ड इज सीईंग ऑर द स्टेट इज ॲटलीस्ट सीईंग की नाशिकमध्ये फार्मा कंपनीज कॅन बी अ बिग बून, आणि त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट, जॉब्स आणि नाशिकचं फ्लरिशिंग इंडस्ट्री एन्व्हायरमेंट ते आपल्याला दिसायला बघ. आणि सेकंड इंडस्ट्रीज जे फूड प्रोसेसिंग जे तुम्ही म्हणताय, येस, आपण ऑलरेडी एक फेजवर आहोत जिथे क्लस्टर फॉर्मेशनचं चालू आहे की फूड क्लस्टर, असं एक फूड प्रोसेसिंगचा एक क्लस्टर बनवायला पाहिजे. आणि ते एक झालं तर डेफिनेटली वी कॅन प्रोग्रेस ऑन दॅट.
येस सर, थैंक यू सो मच. आज तुम्ही वेळ दिला आणि या मालिकेला एवढं स्ट्रॉंगली पुढे घेतलं आणि आई एम श्योर विथ युअर चेअरमॅनशिप ॲट द स्टेट लेवल अँड बीइंग फ्रॉम नाशिक, मी नाशिककर असल्यामुळे तुम्ही याच्यासाठी नाशिकसाठी पण काहीतरी नक्कीच नक्की करणार आणि होत राहील, चांगलंच होत राहील ह्या कॉन्फिडन्सवरच आम्ही सगळे इंडस्ट्रीवाले आहोत. थँक्यू सो मच सर, थँक्यू. धन्यवाद ललित. मला खूप आनंद आहे देशदूतनी हे घडवून आणलं, त्यामुळे देशदूतचे खास आभार. आणि मी जे मुद्दे आत्ता या ठिकाणी उद्धृत केले, माझी अशी नाशिककरांना विनंती आहे की एकदा या विषयावरती इनफॉर्मली चर्चा करायला बसू अँड वी शूड कीप मीटिंग अबाउट एक 4-5 मुद्द्यांचा ॲजेंडा करून आपण कन्स्ट्रक्टिव्ह, रचनात्मक आणि ऑर्गॅनिक ग्रोथ व्यवस्थित होईल आणि नाशिकचं सौंदर्य आजवर जे आहे ते टिकेल, त्यास शांतता, मुख्य म्हणजे मानसिक शांतता ते टिकेल, यासाठी आपण एकत्रित येऊन काही प्रयत्न केले पाहिजेत. आणि कुठलंही राजकीय पाठबळ किंवा कुणाचा तरी राजकीय उपयोग करावा किंवा त्यातनं मला आमदार, खासदार, नगरसेवक व्हायचं आहे असं डोक्यात न आणता, केवळ मी ज्या नाशिकमध्ये छान राहतो आहे तिथल्या मातीमध्ये उगवलेल्या अन्नावरती मी पोसला जातो आहे, त्या मातीचं काहीतरी देणं लागतो, इथपर्यंत आपण कमिटमेंट आपली सामाजिक बांधिलकी म्हणून असावी आणि त्यासाठी आपण काहीतरी करावं एकत्र येऊन असं जर आपण ठरवलं यातून, तर आज इथे मी येण्याचा आणि देशदूतनी हे सगळं ऑर्गनाईज करायचा हेतू सफल होईल असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू.